नमस्कार, मी शैलेश पांडे, महाराष्ट्र न्यूज 7 टॉप 10 न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत करतो। बघूया 10 महत्त्वाच्या बातम्या। देशात कोरोनाच्या संसर्गात मोठी वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात 4041 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तसेच गुरुवारी दिवसभरात 10 रुग्णांचा मृत्यू झाला। ही मार्च महिन्यानंतर देशात झालेली सर्वाधिक वाढ आहे। इंधन दरवाढीचा सामना करत असलेल्या सर्वसामान्यांना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। तेल उत्पादक देशांनी म्हणजेच ओपेक या संस्थांनी कच्च्या तेलाबाबत घेतलेल्या निर्णयाचा फायदा अनेक देशांना होणार आहे। ओपेक आणि रशियासह इतर सहकारी देशांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळं आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा अधिक पुरवठा होणार आहे। त्याच्या परिणामी कच्च्या तेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता काश्मीरी पंडितांचे पुन्हा एकदा स्थलांतर पाहायला मिळत आहे। काश्मीरी खोऱ्यातून रात्री उशिरा मोठ्या संख्येने कर्मचारी जम्मूला पोहोचले। काश्मीरी पंडित आणि कर्मचाऱ्यांनी सरकारकडे संरक्षणाची मागणी देखील केली आहे। दुसरीकडे काश्मीर खोऱ्यात टार्गेट किलिंगच्या वाढत्या घटनांमुळे काश्मीरी पंडितांची मागणी लक्षात घेऊन खीर भवानी यात्रा काही काळासाठी आता स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। काश्मीरी पंडित आणि इतर नागरिकांवर होत असणाऱ्या हल्ल्याबाबत आज मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे। टार्गेट किलिंगमुळे बिघडणारी परिस्थिती सांभाळण्यासाठी आता गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला आहे। दहशतवादी हल्ला आणि खोऱ्यातील सुरक्षेबाबत अमित शहा यांनी बैठक बोलावली आहे। दिल्लीमध्ये आज होणाऱ्या बैठकीत जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रशासित प्रदेशाचे अधिकारी देखील सहभागी होतील। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज 8वा स्मृतिदिन आहे। आज 3 जून रोजी त्यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर होणार आहे। गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक हे मोठ्या संख्येने तिथे येणार आहे। या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान देखील उपस्थित राहणार आहे। राज्यसभा निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे राज्यसभा निवडणुकीबाबत आज दुपारी 3 वाजता चित्र स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी 6 जागा आहे। या 6 जागांसाठी 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे, त्यामुळे आज होणाऱ्या राजकीय घडामोडींवर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यात अचानक मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालनातील हजारोंच्या संख्येने कोंबड्यांचा खच दिसून आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले। या घटनेनंतर या शेतकऱ्याला मोठे नुकसान सोसावे लागले आहे। उष्माघातामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। देवळी तालुक्यातील मलातपूर शेतशिवारात असलेल्या विजय गोपाल येथील युवा शेतकरी सागर पचगाडे याच्या कुक्कुटपालनातील अचानक 1340 कोंबड्या मूत्रावस्थेत सापडल्या, त्यामुळं त्याचे जवळपास 4 लाखाचे नुकसान झाले। गेल्या काही दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे। राज्य शासन पुढील 15 दिवस लक्ष ठेवून असेल। निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी, मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले। ज्ञानव्यापीचा इतिहास आहे जो आपण बदलू शकत नाही। प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पाहावे, भांडण का वाढवायचे, ज्ञानव्यापी मशिदीवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे। RSS तृतीय संघ शिक्षा मेळाव्यात ते बोलत होते। KGF 2 हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे। या सिनेमाला आता रिलीज होऊन 50 दिवस पूर्ण झाले आहे। 14 एप्रिलला प्रदर्शित झालेला यशचा KGF 2 सिनेमाने आता जगभरात 1235 कोटींची कमाई केली आहे। आता रॉकीभाई OTT वर राज्य करणार आहे। KGF 2 हा सिनेमा आता OTT वर प्रदर्शित होणार आहे। तर वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। पुढील बातम्यांसाठी व ताज्या अपडेट्ससाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा।